भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आंदोलनाचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील दंगली प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आंदोलनाचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात जातीय भावना भडकावून दंगल घडवल्याचा आरोप करत अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.